पेपर फुटीमध्ये पेपर फुटला नाही तर विद्यार्थ्यांचे मार्क मिळवण्याचा प्लॅन बी देखील तयार होता यावरच बोलण्यासाठी आपल्याबरोबर मंत्री जितेंद्र आवाडेत आवड सांगू शकाल की म्हाडाची जी भरती आहे त्यामध्ये पहिला पेपर फुटण्याचा प्लॅन होता तो नव्हता तर प्लॅन बी देखील तयार होता किती या खळबळजनक बाबी समोर आल्या पोलीस तपासाबाबत मला काय माहीत नाही आहे पण आम्हाला शंभर टक्के खात्री आहे की त्यांनी जो मालक आहे त्यांनी गोपनीयतेचा भंग केला आमच्याकडनं त्याच्याकडनं लि म्हणजे म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी त्याच्याकडनं लिहून घेतलं होतं की पेपर सेट जो झाला आहे तो आम्ही सगळा डिस्ट्रॉय करून टाकेन जगाच्या पाठीवर त्याचं अस्तित्व कुठेच ठेवायचं नसतं पण त्यांनी ते स्वतःजवळ ठेवलं हाच त्याचा सर्वात मोठा गुन्हा आहे आता पोलिसांचं तुम्ही सांगितलं की पेपर फुटलेला नाही मला वाटतं म्हणजे मी क्रेडिट नाही घेऊ शत पण सातत्याने तीन दिवस जे मी संशयाचमुळे व्यथित होतो आणि मी व्यक्त होत होतो त्याच्यामुळे ते, ते बिथरले घाबरले आणि म्हणून त्याने प्लॅन बी तयार केला परीक्षा जरी झाली असती तरी प्लॅन बी सक्सेसफुल होऊच शकला नसता म्हाडाच्या अधिकाऱ्याने तोपर्यंत तो सगळं ताब्यात घेऊन टाकलं होतं सगळं मसे नावाचे अत्यंत कार्यक्षम अधिकारी त्याच्यावर काम करत होते आणि म्हाडानी ज्या नाड्या आवळल्या मी जे सातत्याने बोललो त्याच्यामुळे त्यांनी जो प्लॅन ए होता तो त्यांनी त्यांचं करण्याचं धाडस झालं नाही कारण का जगाच्या पाठीवर फक्त एकाच माणसाला हा पेपर माहिती होता तो म्हणजे प्रितेश देशमुख त्यामुळे जर पेपर फुटला तर तो तूच फोडलास असं दहा अधिकाऱ्यांनी त्याच्या तोंडावर सांगितलं होतं त्यामुळे तू ही मस्ती करायला जाऊ नको आणि त्यांनी म्हणजे तो का हे सगळं केलं हे काय मला समजतच नाही पण हे एवढं मोठं रॅकेट समोर आलंय परीक्षार्थींचं केवढं मोठं नुकसान होतं कि की किमान आता पहिल्या पातळीवर हे थांबवण्यात आपल्याला यश आलं असंच म्हणते नाही आता यश आल्यापेक्षा तो जो विद्यार्थ्यांना मनस्ताप झाला आहे त्याच्यामुळे माझ्या वेदना आहेत पेपर कॅन्सल झाला हे झालं ते झालं हे सगळं ठीक आहेत पण विद्यार्थ्यांचा जो मनस्ताप झाला आहे त्याची मी भरपाई नाही करू शकत म्हणजे त्यांची क्षमा मागण्याशिवाय माझ्याकडे काहीच नाही आहे फक्त ती पारदर्शकता कायम राहावी म्हणजे ज्या पारदर्शकतेबद्दल मी बोलत होतो की पैसे देऊ नका दिले असतील तर परत घ्या दलालांची नावं कळवा हे सगळं मी बोलत होतो पण तरी मला एका गोष्टीचा फक्त हे आहे की एवढं सगळं करून म्हणजे गेले दोन वर्ष इतकं चांगलं काम करून खरं परीक्षेचा माझा काहीच संबंध नाही ते म्हाडा आणि सगळं ते बघत होते तरी जबाबदारी घेतली ना म्हणजे मी जबाबदारी नाही पुढे आलो जसं कानावरनं महाराष्ट्रातनं काय काय यायला लागलं ला। तसं जबाबदारी नाही पुढे आलो आणि मी पोलिसांना देखील विनंती केली होती की तुम्ही प्लीज लक्ष ठेवा याच्यावरती मी पोलिसांचं मनापासून अभिनंदन केलं त्यांचे शतशः आभार मानले की त्यांनी आमची लाज राखली पेपर फुटू दिला नाही आणि आता ह्याच्यामुळे काय होईल की आता आम्ही रिस्क घेणारच नाही आजच आम्ही टी सी एसबरोबर संपर्क साधला आहे पुढच्या एखाद दोन दिवसामध्ये आम्ही टी सी एसची सगळी बोलणी फायनल करू आणि म्हाडा आणि टी सी एस मिळून परीक्षा घेईल आता कुठेतरी विद्यार्थ्यांचा असं मत झाला की खाजगी कंपन्यांना देण्याऐवजी एम पी एस सीच्या माध्यमातून ह्या परीक्षा व्हाव्या ह्याबाबत तरी सरकार काही धोरणात्मक निर्णय घेईल का कारण कॅबिनेट आहे मला वाटतं की ह्याच्याबाबत सरकार गंभीर आहे आपण बघितलं की म्हाडा किती गंभीर होती म्हणजे रात्री अडीच वाजता आमची अधिकारेने तक्रार नोंदवली आहे माडा गंभीर आहे म्हणूनच तक्रार नोंदवली आहे आणि हे सगळं हे हे, हे मेहनत आणि हुशारी ह्याच्याशिवाय कोणालाही संधी द्यायची नाही प्रश्न असा आहे की ह्यामधल्या कोडवड पण समोर आला की घरातली वस्तू बाहेर मा, आली का हा कोडवड होता या पेपर फुटीसाठी मला मी काय फोन मला काय फोनवरती कोणी कळलं नव्हतं हो की घरवस्तू आली का नशीबानी ती घरवस्तू कोणाच्या हातातच लागली नाही हे आमचं नशीब खूप मोठ्या प्रमाणावर टीका होते की भरतीमध्ये विशेषतः आणि ह्या परीक्षांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर गोंधळ होते परीक्षार्थ्यांच्या अतिशय मनस्ताप त्यांना सहन करावं लागतंय आधी एम पी एस सीच्या परीक्षार्थीनं तर आरोग्य भरती आणि आता म्हाडा ह्याबाबत कॅबिनेटमध्ये आपण काही भूमिका मांडू हे बघा मी माझी भूमिका कॅबिनेटपेक्षा जनतेसमोर मांडली आहे की मी खूप व्यथित आहे की विद्यार्थ्यांना त्रास झाला मला असं वाटलंच नव्हतं की माझ्या आयुष्यात असं काहीतरी घडेल कारण का ह्याचा अनुभव मला नाही आहे परीक्षा घेण्या की कशा घेतात काय घेतात मी फक्त एम पी एस सीची परीक्षा दिली यू पी एस सीची परीक्षा दिली आहे बाकी त्याच्यावरती काय मला माहीत नाही परीक्षा कशी घेतात ही माझी पहिली वेळ होती पहिल्या वेळी जो फटका बसला आहे ह्याच्यापासनं शहाणपणा घेऊन ठीच लागली आहे जखम दिसते आता तुम्हाला कळेल परीक्षा कशी घेतात शेवटचा पर्याय नवीन परीक्षेचं वेळापत्रक कधीपर्यंत समोरेल कधी पण काय मी साठ दिवसात हे सगळं संपवणार मी विद्यार्थ्यांचा वेळ खाणार नाही म्हणजे पुढच्या सात दिवसात परीक्षाहून निकाल मला टी सी एसनी फक्त मदत केली पाहिजे मी साठ दिवसात निक संप सगळं संपून टाकेन तर आपण बघितलं हे होतं जितेंद्र रावट ज्यांनी म्हटलं की पहिल्यांदा मी परीक्षा घेतली पहिल्यांदा ह्याचा फटका बसलेला आहे परंतु आता मात्र पूर्ण परीक्षेची जी प्रोसेस आहे ती पारदर्शक पद्धतीने होणं आणि साठ दिवसांहून अधिक काय ह्याचा आम्ही ह्यामध्ये आम्ही वेळ घेणार नाही आहोत